आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित महाराष्ट्र बेकरी कामगार संघटनेची स्थापना सय्यद बुखारी दर्गा खंबर तलाव येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतनभाऊ नरोटे संस्थापक वाहिद बिजापुरी रिहान हुंडेकरी रियाज वकील परिवहन सदस्य तिरुपती परिकपनला समीर हुंडेकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे। यावेळी सर्व बेकरी कामगार बंधूंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आणि महाराष्ट्र बेकरी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी हिदायत नदाफ उपाध्यक्ष फरीद शेख कार्याध्यक्ष मौला मजीद कार्यकारिणी सदस्य इरफान जकलेर सादिक शेख जाफर शेख इरफान महाजन आदींची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष वाघमारे तौफिक सय्यद सद्दाम नदाफ इरफान शेख शाहरुख टिनवाले चिनक्या शेख रजाक नदाफ आणि महाराष्ट्र बेकरी कामगार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रकाश वाले म्हणाले की आज आपण सर्व बेकरी कामगार काँग्रेस पक्षात प्रवेश केला आता तुमची जबाबदारी आमची आहे। आमदार प्रणिती शिंदे यांनी ज्या प्रकारे बांधकाम कामगार विडी कामगार यंत्रमा कामगारांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलं त्याचप्रमाणे बेकरी कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं। यावेळी चेतन नरोटे म्हणाले की नागरिकांच्या सेवेसाठी बेकरी कामगार पहाटेपासून राबून बेकरी पदार्थ सकाळी वेळेवर पोहोचत असतात आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेची एक प्रकारे सेवाच करतात म्हणून बेकरी कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं। यावेळी बेकरी कामगार संघटना संस्थापक वाहिद बिजापुरे म्हणाले की बेकरी कामगारांचे काम अतिशय कष्टाचे असून तुटपुंज्या वेतनावर दिवसरात्र काम करत असतात। आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून बेकरी कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी करणार असून त्या कल्याणकारी मंडळातून बेकरी कामगारांसाठी वैद्यकीय सोयी सुविधा योजना मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे घरकुलसाठी अनुदान अपघाती मदत व इतर मदत मिळवून देण्यासाठी तसेच बेकरी कामगार आणि बेकरी मालक यांच्या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते रफिक चकोले यांनी केलं तर आभार शाहरुख नदाफ यांनी मानलं। आजच्या कार्यक्रमाचे नियोजित केलेले आमचे युथ काँग्रेसचे मध्यचे अध्यक्ष सन्माननीय वाईदभाई तसेच माझे मित्र महापालिकेचा आवाज नेहमी गरिबासाठी उठणारा असे माझे दुसरे मित्र सन्माननीय चित्त नरोडे साहेब वकील साहेब हुंडेगिरी साहेब दग्गे साहेब इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज बेकरी संघटना झालेली आहे पहिल्यांदाच आहे कारण माझं सुद्धा किराणा भुसार दुकान आहे त्या माध्यमातून मी बेकरींना मैदा पुरवण्याचं काम केलेलं आहे। गेल्या 10-15 वर्षापासून मी ह्या बेकरीच्या बरोबर आहे माझे मोठे भाऊ म्हणा माझे धाकटे भाऊ म्हणा मी जात नाही कधी माझी फॅमिली त्याच्याबरोबर आहे मी ओळखून आहे की सकाळी उठल्यावर बेकरीचा सामान हा सर्वांना लागतो त्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करता हे खरेखरच चांगली गोष्ट आहे परंतु या संघटनेत फार गरीब लोक आहेत फार लोकांच्या अडचणी आहेत ते आता यांनी यांच्या प्रस्तावनेत सांगितले आज त्यांनी योग्य मार्गावर आलेले आहेत योग्य ठिकाणी तुम्ही आज आलेला आहात काँग्रेसच्या माध्यमातून तसेच प्रणिती त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच भविष्यामध्ये आपली काही अडचण असेल तर तुम्ही तेही तर तुमच्या मागे आहेतच चेतन भाऊ असू दे मी असू दे वाईदभाई असू दे कोणी तुमच्या कामाला आम्ही तत्परतेने पळत येऊ तुमचं काम करू काही जरी असलं तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे तुमची दिशा योग्य तऱ्हेने राहू दे योग्य दिशेने जावा म्हणजे तुमचं काम होतील अयोग्य दिशेने गेलं तर काम होणार नाही अयोग्य दिशेला फक्त तुमचा उपयोग घेतला जातो तुमचा उपयोग करून घेतला जातो परंतु तसं न करता काम करणाऱ्याला काम करून घेणाऱ्याला आणि काम जो करतो त्याच्या पाठीमागा आपण अवश्य राहाल एवढंच विनंती करतो आणि परत एकदा आपण सर्वजण काँग्रेसला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो असंच आपण सर्वजण एकत्र राहू सर्वजण काम करू आणि आपण सर्वजण एकत्र आलात वाईदभाईचं सुद्धा एक हात मजबूत येईल त्याचा हात मजबूत झाला तर आमचा हात मजबूत येईल आम्ही सगळे मजबूत झालं तर तुम्ही सगळे मजबूत झाले दरकच आहे म्हणून आपण सर्वजण कुठेही राहू दे सोलापूर शहरामध्ये कुठेही राहू दे उत्तर असू दे दक्षिण असू दे मध्य असू दे कुठल्याही भागात असाल तिथे काँग्रेसचं काम करा एवढीच मी सर्वांना विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज अस्सलाम वालेकुम याप्रमाणे सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वालेजी गट नेता चेतन नरोटेजी मेरे दोस्त रियान भाई हुंडेकरी और हमारे साथ में रहने वाले जो भी अपने काम रहेंगे एडवोकेट रियाज वकील साहब आपके साथ में है और हमारे बेकरी संगठना का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि बेकरी संगठना के स्तर जो हमारे
वाले साहब ने बताए और चेतन भो ने बताए कि लोन के लिए इनके वाले साहब की बैंक है, और चेतन भो ने भी बोले कि हमारी संस्था आपको लोन भी आप ही मिलेगा। क्यों ईमानदारी करते हैं, क्यों मेहनत करते हैं, कष्ट करते हैं, जो हमारे यहाँ पे बेकरी कामगार भी है या फेरी वाली भी है या बेकरी की मालक भी है, मैं आपको गवाही देता हूँ, आपको लोगों के साथ झूठ बात करके तुमको मैं आपका मेरा काम है तक आपका वापस नहीं करूँगा। अल्लाह को डर के मैं अल्लाह के हाजिर नाजिर रख के मैं बात करूँगा आपके सामने, मैं बेकरी कामगार के साथ खड़े उतरूँगा और ईमानदारी से उतरूँगा, लोगों के साथ झूठे बात झूठ आश्वासन मैं नहीं कहूँगा। वाले साहब मैं एक आपको गुजारिश करता हूँ, मेरे हाथ से जो बनता है मैं हमारे आमदार पंडित भाई शिंदे के हाथों से और आपके हाथों से मैं हमारे को इनको जबान दिया हूँ, मैं बिक्री कामगार को 5,000 रुपए का लोन बिगर ब्याज से मैं देने की कोशिश करूँगा और करते ही रहूँगा। आपको कोई भी लोग भड़काएंगे, आमदार पंडित भाई शिंदे ऐसे है कि काम करते हैं गोर गरीब के, या फिर गरीब जानते अमीर जानते पन सबका काम होता है। मैं बेकरी कामगार को गवाही देता हूँ कि मैं आपके साथ कभी भी रंदे दवा खाने का मसला रंदे कुछ भी रंदे आपके 24 घंटे में कभी भी मेरे को कॉल करो, मैं तुम्हारे साथ हूँ। मैं इतना ही कहता हूँ, अपनी जगह लेता हूँ। जय हिंद जय महाराष्ट्र।